मनसेचा हा महामोर्चा आहे, पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा आहे, हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा असेल आणि साधारणतः दुपारी 12 दरम्यान या महामोर्चाला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे. आझाद मैदानात राज ठाकरेंचं त्यानंतर भाषण होणार आहे. मात्र मोर्चाला एकीकडे परवानगी नसली तरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मात्र चौक बंदोबस्त ठेवलेला आहे. अगदी गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनची नजर सुद्धा असणार आहे. मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा सुद्धा पाठवण्यात आल्या. तितकंच नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कार्यवाही करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक मुंबईत धडकलेले आहेत आणि मनसेच्या महामोर्चाचं हे महाकवरेज तुम्ही बघू शकता फक्त जय महाराष्ट्रवर. संजय प्रियंकर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. संजय, सगळ्यांचंच लक्ष या महामोर्चाकडे आहे कारण 23 जानेवारीला राज ठाकरे यांनी आपल्या महाधिवेशनात घोषणा केल्यानंतर या मोर्चाच्या आयोजनाकडे या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी मनसेचे नेते कार्यकर्ते मात्र मोर्चासाठी ठाम आहेत. कशा प्रकारची जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती कार्यकर्ते जमा होत आहेत? नक्कीच, तासाभरामध्ये या महामोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हिंदू जिमखानाच्या बाहेर मरीन ड्राईव्ह येथे हजारोच्या संख्येने जे आहेत कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे. काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, त्यांना विचारा तुम्ही कुठून आलात आणि एकंदरीत. सर, मी बीडवरून आलेलो आहे आणि वडवणी मनसे तालुका अध्यक्ष आहे आणि या मोर्चासाठी जवळजवळ आमच्या बीड जिल्ह्यातून माझ्या माहितीनुसार 2000 कार्यकर्ते आलेले आहेत. फक्त एकट्या बीड जिल्ह्यातून 2000 कार्यकर्ते? तुम्हाला सगळं सांगण्यात आलं होतं की अशी का मर्यादा दिली होती का इतक्या संख्येने कार्यकर्ते मुंबईमध्ये उपस्थित व्हायला हवेत? नाही नाही, तसं काही नाही, काही सांगण्यात आलेलं नव्हतं. स्वखर्चाने आणि स्वमर्जीने राजसाहेबाच्या प्रेमापोटी सर्व हे कार्यकर्ते आलेले आहेत. आपण काय सांगाल, आपण कुठून आलेला आहात आणि एकंदरीत या मोर्चाविषयी काय सांगाल? मी सोलापूरहून आलो. या मोर्चाविषयी मला एवढंच सांगायचं की ज्या आपल्या भारतामध्ये घुसखोर जे आहेत, पाकिस्तानी घुसखोर किंवा बांगलादेशी घुसखोर, यांना हुकलावून लावण्यासाठी आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज सक्षम आहे. एकंदरीत हजारोच्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित झालेला आहात, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहात, परंतु ह्या मोर्चाला जी आहे परवानगी अद्यापपर्यंत पोलिसांनी दिलेली आहे ती नाकारलेली आहे, या गोष्टीला तुम्ही कसं बघता? जोपर्यंत आम्हाला वरून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहे. आदेश आल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही सर्व मोर्चामध्ये सामील होणार आहे. एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत. त्यांचं एक म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत मोर्चा हा निघणारच आहे, तरी ते साहेबांची म्हणजे राज ठाकरेंची वाट बघत आहेत. राज ठाकरे 12 वाजता इथे उपस्थित होणार असं समजतं, परंतु एकंदरीत इकडची गर्दी बघता राज ठाकरे 12:30 किंवा 1 आसपास जे आहेत ते इथे पोहोचतील असं सांगण्यात येत आहे. निश्चितच या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे संजय, पण त्याचबरोबर उत्सुकता एकीकडे परवानगी नाकारलेली आहे, मात्र नेते ठाम दिसत आहेत, कार्यकर्ते सुद्धा ठाम असल्याचं कळत आहे.